वसईतून एक मोठी बातमी समोर येते. वसईत कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळले, त्यामुळे वसईतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 40 वर गेली आहे. तर नाला सोपऱ्यामध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालाय, त्यामुळे वसईतील कोरोना बळींची संख्या देखील 4 वर पोहोचली आहे. नाला सोपऱ्याच्या सेंट्रल पार्क मध्ये राहणाऱ्या 57 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. हा रुग्ण ताज हॉटेलमधील कर्मचारी असल्याची माहिती आहे. वसईमध्ये कोरोनाचे 17 तर नाला सोपऱ्यात 16 आणि विरारमध्ये 7 नवे रुग्ण आढळलेले आहेत. तर मुंबई पुण्यानंतर उपनगरामध्ये देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढते आणि त्यात वसईमध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या 40 वर पोहोचलेली आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे. महेंद्र, मुंबई पुण्यासह आता वसई मीरा भाईंदर या भागात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे आणि त्यात आता कोरोना बळींचा आकडा देखील वाढताना दिसतोय, काय अधिक माहिती? निश्चित, एकंदरीत वसई विरारमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. पालघर तसंच ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मृतांची संख्या ही वसई विरारमध्ये आहे. आज जो आहे नालासोपाराच्या सेंट्रल पार्क परिसरात राहणाऱ्या एक 57 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्याला नालासोपाऱ्यातल्या खासगी रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एकंदरीत या मृत्यूंचा जो आकडा आहे तो वसई विरारमध्ये आता 4 वर जाऊन पोहोचलेला आहे. आणि कुठेतरी या कोरोनावरती हा कोरोनाचा संसर्ग प्रादुर्भाव थांबण्यासाठी प्रशासन आपल्या परीने काम करते, परंतु हे जे काही रुग्ण वाढत आहेत हे त्यांच्याच एकमेकांच्या संसर्गातले तसंच कुटुंबातलेच सदस्य आहेत, हे काही नवीन नाहीये. परंतु आता वसई विरारमध्ये जो आहे तो आकडा 40 वर जाऊन पोहोचलेला आहे आणि आज जे आहे ते नालासोपाऱ्यामध्ये एका कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. अगदीच, आणि ही सातत्यानं संख्या अशीच वाढत राहिली तर येणाऱ्या काळामध्ये परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते. ज्या व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू झालाय त्या व्यक्तीच्या संपर्कात काही लोक आल्याची माहिती मिळते का? नक्कीच, एकंदरीत अमृता हा जो व्यक्ती होता ज्याचा मृत्यू झाला त्याच्या संपर्कातले जे लोक आहेत त्या ज्या ज्या संपर्कातले लोक आले होते तसंच त्याच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना जे आहे ते क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. त्यांची सुद्धा 24 तासानंतर प्रत्येक त्यांचा रिपोर्ट काढला जातोय. कुठेतरी तेही पॉझिटिव्ह असू शकतात असंही एकंदरीत समोर येत आहे. परंतु अद्यापही जो आहे तो अधिकृत अहवाल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. परंतु हे जे संकट आहे या संकटामुळे कुठेतरी प्रत्येक नागरिक जो आहे तो त्रस्त झालेला आहे. देशापासून ते संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजून ह्या कोरोनामुळे संपूर्ण मुंबईसह पुण्यामध्ये आता वसई विरार मीरा भाईंदर मध्ये सुद्धा कोरोनाच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि कुठेतरी ही वाढ थांबणं फार गरजेचं आहे. परंतु आता जी हे जे रुग्ण वाढत आहेत एकंदरीत अमृता, ह्यांची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाहीये. हे जे आहे ते एकमेकांच्या संपर्कात आणि संसर्ग झाल्यामुळे हे कोरोना बाधित झाले, त्याच्यामुळे जनतेने सुद्धा हे जे आहे ते घरात बसणं फार गरजेचं आहे. आपल्या इमारती किंवा परिसरामध्ये जर कोरोना बाधित रुग्ण असेल तर कृपा करून आपण घरातनं बाहेर पडू नये, हे वारंवार एमच्या माध्यमातून आवाहन करत आहे. आणि हे जे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत अमृता, आज जी वसईमध्ये पापडीमध्ये जे 2 रुग्ण आढळून आले आहेत हे दोन्ही रुग्ण संसर्गामुळे त्यांना जी कोरोनाची लागण झाली आहे. कुठेतरी जनतेने आणि नागरिकांनी सुद्धा एक जबाबदारीने आपली एक जबाबदारी म्हणून जबाबदार नागरिक म्हणून आता काम करणं गरजेचं आहे, जेणेकरून ह्या कोरोनावरती आपण मात करू. अमृता, नक्कीच महेंद्र, अत्यंत महत्वाचा हा मुद्दा तुम्ही इथे उपस्थित केलेला आहे. संसर्गातून लागण होण्याचं प्रमाण वाढत आहे, त्यामुळे घरीच राहा आणि कोणाशीही संपर्क होणार नाही याची काळजी घ्या, हेच आव्हान आपण एम न्यूजच्या माध्यमातून करतोय. धन्यवाद महेंद्र या माहितीसाठी. तर नालासोपाऱ्यामध्ये 57 वर्षीय कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झालेला आहे. वसईतही कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे.